मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती देणार आहोत, जसे की LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती आणि दुसऱ्या दोन महत्वाच्या नियमामध्ये सरकारकडून 1 डिसेंबर पासून बदल करण्यात आलेले आहेत. या बदलांचा सामान्याच्या जीवनावर काय परिणाम होणार याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दर महिन्याच्या 1 तारखेला LPG गॅस सिलेंडरचे भाव म्हणजेच किमती ठरवितात. प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये फरक पडत असतो. नेहमीप्रमाणे 1 डिसेंबर 2020 पण गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला आणि किमती ठरविल्या आहेत. देशभरात वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता, गरीब, नोकरदार, शेतकरी सर्वच त्रस्त झालेली आहेत. मात्र या दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत डिसेंबर महिन्यामध्ये देखील दिलासा दिला आहे. 1 डिसेंबर 2020 सुद्धा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात म्हणजेच किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देखील HPCL म्हणजेच HP गॅस, हिंदुस्थान पेट्रोलियम, BPCL म्हणजेच भारत पेट्रोलियम आणि IOC इंडियन ऑइलने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नव्हता. मात्र आता डिसेंबर महिन्यात 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 55 रुपयांची वाढ केली आहे. आता गॅस सिलेंडरचे नवीन दर पाहू. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईट नुसार देण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये सध्या 14.2 किलोचा सबसिडी वाला गॅस सिलेंडर 594 रुपयांना मिळत आहे. तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुद्धा सबसिडी वाल्या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. परंतु चेन्नईमध्ये ही किंमत 610 रुपये प्रति सिलेंडर आणि कोलकात्यामध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 620 रुपये एवढी आहे. इम्याचे देखील नियम बदलले आहे. कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर इमा घेतला आहे. आता नवीन नियमानुसार इमा धारकांना हप्त्याची चिंता थोडी कमी झाली आहे. आता 5 वर्षांनी इमाधारक त्यांच्या इम्याचा हप्ता 50% कमी करू शकतील, म्हणजेच अर्धाच हप्ता भरून इमाधारक आपली पॉलिसी सुरू ठेवू शकतील. तिसरा महत्वाचा बदल म्हणजे बँकिंग पैशासंबंधीचा आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैशांच्या व्यवहारामध्ये मोठा बदल केला आहे. आता ग्राहकांना 1 डिसेंबर 2020 पासून RTGS द्वारे 24 तास पैसे पाठविता येणार आहे. त्यामुळे बँका बंद किंवा सुट्ट्या असल्या तरीही व्यवहार करता येईल. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी RBI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. RTGS द्वारे 2 लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत, म्हणजेच 2 लाखापर्यंत पैसे पाठवता येणार आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराज.